नमस्कार, मी वर्षा हिरे. दिनमानच्या बातमीपत्रात आपले स्वागत. दिनमान आपल्यासाठी घेऊन येत आहे खास पुणे आणि पिंपरीतील बित्तम बातमी. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. मागील 2 वर्षाच्या काळात अनेक कारखानदारांनी मुख्यमंत्री सहायता निधी दिलेला नाही, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत. मुंबई बँगलोर महामार्गावर भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. गरज असेल तरच घराबाहेर पडा, पुणे पालिका प्रशासनाचे पुणेकरांना आवाहन. मावळ परिसरातील लालवाडीचा धबधबा पर्यटकांसाठी ठरतोय पर्वणी. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यातील विविध घटकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत केली जाते. मात्र मागील 2 वर्षाच्या काळात अनेक कारखानदारांनी मुख्यमंत्री सहायता निधी दिलेला नाही, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पुण्यातील महाराष्ट्र स्टेट ऑफ कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या वतीनं साखर परिषद 2020 आयोजन करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार दिलीप पळसे पाटील, विद्याधर अणायस्कर तसेच साखर कारखानदार देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरकारला जशी पाहिजे तशी कारखान्यांनी मदत केली नाही. आपण भरपूर प्रमाणात पाणी वापरत आहात. दुष्काळी स्थिती निर्माण होत असताना टिबकाला कारखान्यांनी प्रतिसाद दिला नाही. महाराष्ट्र जल प्राधिकरणाने दिलेली 3 वर्ष संपणार आहे, मग शासनाला कडक कारवाई करावी लागेल, अशा शब्दात कारखानदारांची कान मुख्यमंत्र्यांनी टोचले. आम्ही देखील आता धोरणात्मक विचार करतो. त्याचं कारण असं आहे की आज ज्या भागामध्ये पाणी नाही आहे त्या भागामध्ये कारखाने निघतात आणि मग त्या ठिकाणी ऊस उपलब्धता कमी असताना देखील ते कारखाने चालतात. एखादा चांगला वर्ष आला तेवढ्या वर्षापुरतं ते कारखाने फायदा देखील येतात. त्यामुळे सातत्याने तोट्यामध्ये जातात आणि शेवटी सरकारचा पैसा, राज्य बँकेचा पैसा, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा पैसा, हा सगळा पैसा त्या ठिकाणी आपल्याला वाया जाताना दिसतो. म्हणून याही संदर्भात आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. एक अजून महत्वाचा मुद्दा की ज्या संदर्भात मला अतिशय खेदानं म्हणून असं वाटतं की आम्हाला साखर कारखान्यांनी त्याबद्दल ज्या प्रकारे सहकार्य केलं पाहिजे ते केलं नाही आहे. आणि ते म्हणजे आपण जे ठरवलं होतं की 5 धरण क्षेत्रामध्ये जेवढे कारखाने आहेत त्या कारखान्याच्या क्षेत्रामधला ऊस हा 100% मायक्रो इरिगेशनवर गेला पाहिजे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आपण वापरतोय आणि सगळं या ठिकाणी जमिनीची आपली परिस्थिती त्यांनी खराब करतोय, दुष्काळी परिस्थिती निर्माण करतोय. पण मला असं वाटतं आम्ही योजना तयार केली पण त्या योजनेला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद हा कारखान्यांनी दिला नाही. मला असं वाटतं की आता आपल्याला MWRR ने 3 वर्षाचा अवधी दिला होता, पुढच्या वर्षी तो अवधी देखील संपणार आहे. आणि मग काय होणार की राज्य सरकारला काही कडक उपाययोजना कराव्या लागतील की जे कारखान्याच्या क्षेत्रामध्ये मायक्रो इरिगेशन वर त्या ठिकाणी ऊस होत नाही त्या कारखान्यांनी जर तो ऊस घेतला तर त्यांना कुठली मदत करायची नाही. अशा प्रकारच्या एक्स्ट्रीम स्टेप्स या घेणं काही योग्य नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात देखील माझी अपेक्षा आहे की शेवटी आपल्या आज समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. आज इतका दुष्काळ आपण या ठिकाणी पाहतो आणि म्हणून याच्यामध्ये योजनेत अजून काही बदल करायचे असतील तर ते बदल करण्याची आमची देखील त्या ठिकाणी तयारी आहे. पण मला असं वाटतं की या संदर्भात थोडं कडक उपाययोजना. बघा कसं आहे की शेवटी फायनली आम्हाला एकच करावं लागतं, आम्ही ते अजून केलं नाही पण इज ऑफ डुईंग बिझनेसच्या तत्वात ते बसत नाही. पण शेवटी लायसन्स मागायला आल्यानंतर तिथे अडवणूक केली तर सगळ्या गोष्टी करण्याकरता कारखाने तयार असतात. आता हे करायची आवश्यकता पडू नये, ते आपलं सगळ्यांचं मिळून काम आहे असा विचार करून जर आपण या ठिकाणी, आणि आपण बघितलं आहे की आज मायक्रो इरिगेशनच्या माध्यमातून उत्पादकता देखील वाढते आहे. तिकडे त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर पाण्याचा उपयोग कमी होतो आहे, उत्पादकता त्या ठिकाणी वाढते आहे. आणि म्हणून त्याही संदर्भात येत्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांकडनं मदत ही अपेक्षित आहे. मुंबई बँगलोर हायवेवर भीषण अपघात झालाय. या अपघातात स्विफ्ट कारची ट्रकला जोरदार धडक लागल्याने 3 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. मुंबई बँगलोर महामार्गावर 6 वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणारी स्विफ्ट कार या भरधावने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
पराग हेरेगावकर, सूरज मांजरे, अभिषेक शर्मा अशी अपघातात मृत्युमुखी पावलेल्या तिघांची नावे आहेत. धडक एवढी जोरात होती की तिघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत कारमध्ये आढळून आले. या अपघातात जखमी असलेल्या एकाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई बेंगलोर हायवेवर आज सकाळी 6 वाजताच्या आसपास रावेत बीचच्या जवळ एक भयानक अपघात झाल्यामुळे एक अननोन व्यक्ती आपल्याकडे भरती झालेला आहे. तर त्यांची परिस्थिती डोक्याला भरपूर मार लागल्यामुळे परिस्थिती सिरियस आहे. पेशंट सध्या व्हेंटिलेटरवर आहे आणि सी टी स्कॅन वगैरे झाल्यानंतर आपल्याला त्यांची प्रकृती बाकीच्या काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजल्यानंतर आपल्याला पेशंटचं उर्वरित काय ट्रीटमेंट करायचं ते कळेल. एकंदरीत बघता पेशंटची तब्येत सिरियस आहे आणि पेशंटला उपचार चालू आहे. पेशंटचं नाव कळायला नाही, पेशंट अननोन आहे. आमच्याकडे अननोन पेशंट म्हणूनच आलेला आहे आणि आत्तापर्यंत पेशंटचे कुठलेही नातेवाईक आणि कुठलेही नाही आहे, कोणीही नाही आहे. गेल्या काही तासात पुण्यात अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून पुणेकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने पुणेकरांना दिले आहे. पुणे महापालिकेने नागरिकांना सुरक्षित राहण्यासंदर्भातही सूचना केल्या आहेत. येत्या काही तासांमध्ये पुण्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला असल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये जवळच्या पोलीस, अग्निशमन दल किंवा राष्ट्रीय आपत्ती निवारण दल केंद्राशी संपर्क साधण्याचंही आवाहन पुणे महापालिकेने केलं आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास आंबेगाव सिंहगड कॅम्पमध्ये सीमाभिंत देखील कोसळली होती, त्यामुळे सतर्कतेचा इशाराही प्रशासनाने पुणेकरांना दिलाय. मुंबईत काही दिवसापासून सलग होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे, तर गेल्या काही तासात पुण्यातही अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे गरज असेल तरच पुणेकरांनी घराबाहेर पडण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने दिलेलं आहे आणि पालिका प्रशासनाने सावध राहण्याचा इशाराही पुणेकरांना दिलेला आहे. कॅमेरा पर्सन सुमित सह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे. पुण्यात आता फक्त लोणावळा हेच पर्यटन स्थळ राहिलेलं नाहीये, तर मावळ तालुक्यात अशी बरीचशी ठिकाणं आहेत जी पर्यटकांना खुणावतायत. त्यापैकी एक म्हणजे लालवाडीचा धबधबा. हा धबधबा तुम्हाला समोरून आणि मागूनही अनुभवता येतो. दोन्ही बाजूंना हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागलेत. लोणावळा येथे वाढणारी गर्दी पाहता पर्यटक नेहमी दुसऱ्या निसर्गरम्य ठिकाणाचा शोध घेतात, त्यामुळे आता हा लालवाडीचा धबधबा पर्यटकांसाठी नवीन पर्वणीच ठरतोय. त्यामुळे हे धबधबे पर्यटकांना आपल्या फॅमिलीसह आनंद घेणारा ठरतोय. पर्यटनस्थळी तरुणांकडून होणाऱ्या हुल्लडबाजीमुळे सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांची चिडचिड होते, पण आता चिंता करू नका, कारण मावळ तालुक्यातील माऊ धबधब्यावर तुम्ही सहकुटुंब मनसोक्त आनंद घेऊ शकाल, कारण इथं हुल्लडबाजीवाल्यांना मज्जाव आहे. त्यात हा धबधबा तुम्हाला भुशी धरणाचा फील देतो. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहन दुबे यांनी. आणि ते एवढंच बाहेर होतं, त्यांनी अजून जास्त डेव्हलप केलं. बाकीच्या ठिकाणी नॅचरली कधी पण पोहोचू शकतो, तिथं कधी काही रिस्क वगैरे असं काही वाटत नाही. आता फॅमिली मधील कपल्स आहेत असं बरोबर नाही आहे ना, फॅमिली अशी येत नाही त्या ठिकाणी, छोटा कपल्स वगैरे असले, त्यामुळं फॅमिलीसाठी ते बेटर येते. रूपांतर केलं, धबधब्याचे रूपांतर केले, लोकांना पर्यटन म्हणून ते संपत्ती करून ठेवले. लोक आनंद लुटतात, आनंद वगैरे लुटतात, लोक एन्जॉय करतात. फक्त फॅमिली अलाउड केलेलं येतं, त्या फॅमिलीच फक्त काय अलाउड केली, सिंगर जागा चालू नाही, त्यामुळे मी फक्त याचं अलाउड केलेलं. थांडी आम्ही याच्यासाठी येतो या प्लेसमध्ये, कारण की इथे बेसिकली काय आहे ना, खूप गर्दी नाही आहे आणि हे कसं खूप वृत्तीचं ठिकाण नसल्यामुळे अजूनही तेवढा लोकांचा तेवढा फ्लो नाही आहे. त्याच्यामुळे बेसिकली कसं तुम्ही कमी लोकांमध्ये जास्त आनंद घेऊ शकता. तुम्ही समजा लोणाला बघता तर खूप लोक आहे, ट्राफिक जॅम्स आहे, त्याची कसं एक थोडंसं एकाकीपणा आहे आणि यू कॅन स्पेंड क्वालिटी टाइम विथ द फॅमिली. तर ओला ते सगळं बघून मला माझ्या मित्रांकडनं माहीत झालं, म्हणून मी इकडे आलो. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज.
स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्यासह 5 जणांविरोधात न्यायालयात धाव घेत विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केली आहे. यावर न्यायालयाने कुलगुरू आणि इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे विद्यापीठाच्या उपगृहात वारंवार आळ्या निघत असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. त्या प्रकरणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडून चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ड्रॅनेजच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 8 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिंपरी शहरातील सीएमई या लष्करी हद्दीत राहणाऱ्या अधिकाऱ्याच्या रहिवासी क्षेत्रात ही घटना घडली आहे. श्रीरंग जोशी असं ह्या घटनेत मृत पावलेल्या चिमुकल्याचं नाव असून गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून सीएमई परिसरात ड्रॅनेजसाठी खड्डे खोदले जात होते. त्यात पावसामुळे पाणी साचलं होतं आणि त्या पाण्याचा अंदाज न आल्याने तिकडे खेळण्यासाठी गेलेल्या श्रीरंगचा बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. खड्डे खोदल्यानंतर त्या भोवती जाळी का लावण्यात आली नाही किंवा श्रीरंगला तिकडे जाण्यापासून का रोखले गेले नाही ह्याबाबत सीएमई प्रशासनाकडून अद्याप कुठलाही खुलासा देण्यात आलेला नाही. दरम्यान आज भोसरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा तयार करत दोषींविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भातल्या कामाला सुरुवात केल्याची माहिती मिळते आहे. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणेतर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा 2018 मधील यशस्वितांच्या 11व्या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याचे आयोजन 13 जुलै रोजी स्वामी विवेकानंद सभागृह इथे करण्यात येणार आहे. देशातून प्रथम आलेली कनिष्क कटारिया, द्वितीय आलेला अक्षय जैन आणि तिसरा आलेला जुनेद अहमद यांच्यासह इतर यशस्वितांना गौरवण्यात येणार असून UPSC मध्ये भारतातून प्रथम येणारा शाल, ज्ञानेश्वरांची प्रतिमा आणि सन्मानपत्र 51,000 रुपये देण्यात येणार असून द्वितीय क्रमांकास 31,000 तर तृतीय क्रमांकाला 21,000 रुपये देण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी भारताचे माजी निवडणूक आयुक्त OP रावत हे प्रमुख पाहुणे म्हणून तर तेलंगणा राज्यातील पोलीस उपायुक्त महेश भागवत हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्राध्यापक DP आपटे यांनी पत्रकार परिषद. हा कार्यक्रम 13 तारखेला म्हणजे आता 13 जुलैला MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कोथरूड कॅम्पसच्या प्रांगणात होणार आहे. तिथे एक विवेकानंद हॉल आहे, तिथे हा पहिला सकाळचा कार्यक्रम 10 वाजता आहे आणि या कार्यक्रमात जे UPSC MPSC चे यशस्वी विद्यार्थी आहेत ते जवळजवळ 125 ते 150 विद्यार्थी तिथे येणार आहेत, सक्सेसफुल कॅन्डिडेट्स, आणि त्यांचा आधी कौतुक सोहळा होणार आहे. त्या कौतुक सोहळ्याला जे पूर्वीचे चीफ इलेक्शन कमिशनर निवृत्त जे OP रावत ते येणार आहेत आणि त्यांच्याचबरोबर एक तेलंगणामधील राचीकोंडामधील जे पोलीस आयुक्त आहेत तर ते याला भागवत म्हणून आहेत, ते पण या प्रसंगाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या हस्ते हा कौतुक सोहळा होणार आहे. तो कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम आणि त्याच्यात हे पहिले 3 जे विद्यार्थी आहेत याच्यात पास झालेले त्या पहिल्या 3 लोकांचा सत्कार पण होणार आहे आणि बाकीच्यांचाही सत्कार त्यात होणार आहे. पंढरीच्या विठोबाला वर्षानुवर्ष जाणाऱ्या वारीचा विचार आणि त्यामागची श्रद्धा या संकल्पनेला साक्षी ठेवून दुर्लक्षित वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण, ज्ञान आणि संस्कार देण्यासाठी अनोख्या ज्ञानवारीचे आयोजन पुण्यातील जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे. पर्वती पायथा येथे जनता वसाहत परिसरातील प्रतिकूल आर्थिक सामाजिक स्तरातील विद्यार्थिनींचे गेले वर्षभर शैक्षणिक पालकत्व या फाउंडेशनने साकारले असून या वर्षापासून या विद्यार्थिनींसाठी अभ्यास, कला, क्रीडा, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास,
आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. जिजाऊ फाउंडेशनतर्फे आत्ता आपण हा उपक्रम सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे वंचितांच्या दारी ज्ञानाची वारी. जेणेकरून आपल्या जिजा फाउंडेशनमध्ये जे आपण 21 मुली दत्त घेतलेल्या आहेत त्या मुलींना काही त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे क्लासेस नाही आहे ते त्या उद्देशाने धरून आपण हा शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र हे आपण दर शनिवार रविवार मुलींसाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यात वेगळेवेगळे शिक्षक येऊन त्या मुलींना मार्गदर्शन करणार आहे. फक्त आपण त्यांना शिक्षण नाही तर त्यांना वेगळेवेगळे कलागुण जसं संगीत नाट्य त्यांना ज्याच्यात जशी आवड आहे तसे पण आपण त्यांना क्लासेस देणार आहोत की जेणेकरून त्यांचा सर्वांगीण म्हणजे शिक्षण सोडून आपण त्यांचा सर्वांगीण त्यांचा आपण सुप्त गुणांना वाव देणार आहोत. तर असा हा उपक्रम आहे. तर मी तुम्हाला सर्वांना जिजाऊ फाउंडेशनतर्फे विनंती करते की तुम्ही या आमच्या या ज्ञानाच्या वारीमध्ये नक्की सहभागी व्हा. ठेवीदारांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेल्या बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या शहराच्या वेगवेगळ्या भागात आणखीन 25 मालमत्ता आढळून आल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखाकडून या मालमत्तांची यादी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, पुतणी सई वांजपे, जावई केदार वांजपे, कंपनीतील अधिकारी धनंजय पाचपोर, मुलगा शिरीष कुलकर्णी, मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाच्या परवानगीनंतर कुलकर्णी यांची चौकशी केली होती. कुलकर्णी यांच्या परदेशात मालमत्ता असल्याचे आढळून आले होते. कुलकर्णी यांच्या शहरात आणखीन काही मालमत्ता असल्याची माहिती तपासात मिळाली होती. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि ढेमघर या चारही धरणाच्या पाणीलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गेल्या 24 तासात शहराला एक महिना पुरेल एवढा पाणी म्हणजे 1.50 TMC पाणीसाठा जमा झालाय. गतवर्षी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील सर्व चारही धरण 100% भरली होती. परंतु त्यानंतर झालेली कालवाफुटी प्रकरण, जिल्ह्यात पडलेला प्रचंड दुष्काळ आणि पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरपासूनच पुणेकरांना पाणी कपात लादण्यात आली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे 10 दिवसात पाणीसाठा 2.20 TMC वरून थेट 6.25 TMC झाला आहे. यामुळे पाणी टंचाईचे संकट निर्माण झालेल्या पुणेकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. मागील 2 वर्षाच्या काळात अनेक कारखानदारांनी मुख्यमंत्री सहायता निधी दिलेला नाही, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत. मुंबई बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. गरज असेल तरच घराबाहेर पडा, पुणे पालिका प्रशासनाचे पुणेकरांना आवाहन. मावळ परिसरातील लालवाडीचा धबधबा पर्यटकांसाठी ठरतोय पर्वणी. आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज.